कदम साहेब एक वृक्ष होते, मोठं झाड, आंब्याचं झाड. त्यांच्या सावली खाली सांगली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात, भारतात प्रचंड लोकांनी सावली भोगली, फळं खाल्ली. कधी कधी आम्ही खाल्लं दगडही वर मारली, मात्र कदम साहेबांनी आमच्या वाट्याला आंब्याचं गोड फळच दिलं. ह्या जिल्ह्याला पुन्हा एका मोठ्या वृक्षाची जी सावली देईल आणि जे फळ देईल ह्याची गरज आहे. आणि आंब्याच्या पोट, आंब्याच्या झाडाच्या पोटाला आंब्याचं झाड येणार हे कदम साहेबांनी, विश्वजित कदमांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे कधी कधी बाळासाहेब आम्ही खाल्लं दगड मारू, वाईट घेऊन घेऊ नका. कदम साहेब सुद्धा सहन करायचे, अजून मारले तर वर्ण काहीतरी पडते, पण ते कैऱ्याच पडतात आणि आम्हाला आंबटच लागतात. त्यामुळे पुढच्या काळात त्या आंब्याचा गोडवा सुद्धा या सांगलीकरांच्या वाट्याला तुम्ही द्यावा. तुमच्या भावी वाटचालीस तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. तुमच्या कष्टाला शोभेल असं पद तुम्हाला मिळालेलं आहे, अजूनही चांगलं पद मिळावं, तुमचं आयुष्य, राजकीय आयुष्य यशपूर्ण व्हावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो, अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर महाराष्ट्र वृत्तदर्शन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.